नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी या भागातला आपला जो थोडासा भाग आहे आम्ही सूचना फलक वाचतो या भागाविषयी थोडी माहिती मिळूया. बालमित्रांनो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर जात असतो, आपल्या गावात, शहरात, बागेत, वेगवेगळ्या पर्यटनस्थळी जात असतो, वेगवेगळ्या ठिकाणी आपण खरेदीला, फिरायला, पर्यटनाला, प्रवासाला जात असतो. अशा वेळेला बालमित्रांनो त्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या सूचना लिहिलेल्या असतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, काही स्थानिक भाषेमध्ये त्या सूचना असतात. तुम्ही गडकिल्ल्यावर कधी फिरायला गेला असाल तर तिथे अशा सूचना तुम्ही नक्कीच वाचल्या असतील. तर असे जे विविध सूचना फलक आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत, तिथला परिसर समजून घ्यायचा आहे, त्या सूचना फलकावरील सूचना वाचून, त्या सूचना समजावून घेऊन त्या सूचनांप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. त्या सूचनाप्रमाणे आपली कृती असली पाहिजे, आपलं वागणं असलं पाहिजे, आपलं बोलणं असलं पाहिजे, आपली त्या परिसराची काळजी घेणं, त्या परिसरातला वावर आणि सुरक्षितता या सगळ्या गोष्टी त्या सूचनांमध्ये समाविष्ट असतात. इथे एक सूचना फलक दिलेला आहे, गड किल्ल्यावर हे सगळे लोक फिरायला गेलेले आहेत आणि किल्ल्याच्या पायथ्याशी, किल्ल्याच्या दरवाजाशी किंवा पायथ्याशी जिथून गडाची सुरुवात होते त्या ठिकाणी हा सूचना फलक लावलेला आहे. बालमित्रांनो, तुम्ही सुद्धा असा सूचना फलक वाचलेला असेल गड किल्ले किंवा पर्यटनस्थळी किंवा अन्य ठिकाणी, अगदी मॉलपासून शहरामध्ये, लायब्ररीमध्ये, वेगवेगळ्या चित्र प्रदर्शन, म्युझियम असे सूचना फलक असतात. अगदी आपल्या शाळेतही असे सूचना फलक आपण लावलेले असतात. तर हा सूचना फलक वाचूया. काही सूचना पट्ट्या लावलेल्या असतात, शांतता राखा, रांगेत चला, हात वारंवार स्वच्छ धुवा, फुलांना हात लावू नका, असे वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना आपण सूचना पट्ट्या वाचतो. इथे मोठा सूचना फलक दिलेला आहे, वाचूया. तर बालमित्रांनो, असे सूचना फलक वाचणं, त्याप्रमाणे कृती करणं, आपल्या वागण्यात बदल करणं हे अपेक्षित असतं, कारण त्या सूचना तिथे येणाऱ्या अनोळखी नवीन लोकांना तिथे वावरणं, फिरणं आणि त्याप्रमाणे वागणं यासाठी सहज सोपं होईल, यासाठी असे मोठे स्वच्छ स्पष्ट सूचना असणारे सूचना फलक लावलेले असतात. चला पाहूया, आम्ही सूचना फलक वाचतो. सह्यगिरीच्या शिखरावरती शौर्यांच्या ललकारी घुमती. सह्यगिरीच्या शिखरावरती शौर्यांच्या ललकारी घुमती. गड सांगतो शौर्य कथा, इथे टेकवू क्षणभर माता. गड सांगतो शौर्य कथा, इथे टेकवू क्षणभर माता. सह्यगिरीच्या या गडकिल्ल्यांचं वर्णन करणाऱ्या ह्या चार ओळी आणि या गडकिल्ल्याच्या पायथ्याशी असणारा हा सूचना फलक. काय आहेत या सूचना, वाचूया. पहिली सूचना, गडावर चढताना उतरताना सावकाश चढा आणि उतरा, दोन्ही वेळेसाठी सूचना आहे. गड चढताना काय काळजी घ्यावी आणि उतरताना काय काळजी घ्यावी, सावकाश चढा आणि उतरा. उतार आहे, चढ आहे, काही धोक्याचे ठिकाणं असू शकतात, त्यामुळे सुरक्षितता महत्त्वाची, म्हणून इथे सूचना दिलेली आहे, गड चढताना उतरताना सावकाश चढा आणि उतरा. पुढे बघा, दुसरी सूचना काय दिलेली आहे, कड्याजवळ उभारलेल्या कठड्यावर चढू नका. इथे गड किल्ल्यांना काही कठडे बांधलेले आहेत, कडा बांधलेले आहेत आणि त्या कडांच्या बाजूला सुरक्षिततेसाठी कठडे बांधलेले आहेत. तर गड किल्ल्यावर फिरायला येणाऱ्या गडप्रेमींनी, पर्यटकांनी काय करायचं आहे, त्या कठड्यावर चढू नये. फोटो घेणं, पाहणं, डोकावणं या सगळ्या कुतूहलापोटी, उत्सुकता, कौतुक, अन्य काही कारणांमुळे अतिउत्साहीपणा यामुळे या गड किल्ल्यांच्या कठड्यावरती काही लोक चढतात. अशा वेळेला आपली सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, जीवाला धोका होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. यासाठी, सुरक्षेसाठी ही सूचना दिलेली आहे, कड्याजवळ उभारलेल्या कठड्यावर चढू नका. तिसरी सूचना वाचूया बालमित्रांनो, अगदी बरोबर, आनंदाने वाचलेली आहे, गडावर कोठेही केर कचरा टाकू नये. आपण गड पाहायला आलेलो आहे, तिथला इतिहास जाणून घ्यायला आलेलो आहे, अभ्यासायला आलेलो आहे, त्याचा आपल्याला कौतुक आहे, अभिमान आहे. मग अशा ठिकाणी आपण आपल्यासोबत आणलेला खाऊ बाटल्या किंवा
किंवा इतर केरकचरा टाकून तिथे प्रदूषण करत आहोत, तिथलं सौंदर्य खराब करत आहोत, तिथल्या स्थळाचा अपमान करत आहोत आणि तिथे अशी अस्वच्छता करणं, कचरा टाकणं हे काय आहे, चुकीचं आहे. म्हणून इथे सूचना दिली आहे, गडावर कुठेही केरकचरा टाकू नका. आपल्यासोबत जो काही आपण खाऊ किंवा अन्य वस्तू आणल्या असतील, पाण्याच्या बाटल्या असतील, अन्य जे काही साहित्य केरकचरा असेल, त्या सगळ्या टाकाऊ वस्तू तुम्ही तुमच्यासोबत जाताना घेऊन जा आणि जिथे कचरा कुंडी उपलब्ध आहे तिथे तुम्ही ते टाका. म्हणून कडकील, कारण इथे सफाई करायला कोण आहे, आपणच आपल्या वास्तूंची, आपल्या अभिमान शौर्यांच्या गाथांची अशी नासधूस करणं, तिथे कचरा टाकणं चुकीचं आहे. आपण कचरा टाकू नये, स्वच्छता राखावी यासाठी ही सूचना आहे. पुढची सूचना बालमित्रांनो आहे, किल्ल्याच्या भिंतींवर, दगडांवर आपली नावे अथवा कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहू नये. काही मुलांना, काही लोकांना अशी सवय असते, तिथल्या दगडी भिंतींवर, कठड्यांवर, किल्ल्यांवर स्वतःची नावं लिहिणं, चित्र काढणं, काहीतरी मजकूर लिहिणं, तर हे ही सार्वजनिक मालमत्ता आहे, देशाची मालमत्ता आहे, इतिहासाचा अभिमान आणि कौतुक आहे. हे आपल्या पूर्वजांनी उभारलेला हा समृद्ध असा नैसर्गिक संपन्न ऐतिहासिक वारसा आहे. याची नासधूस करणं, इथं स्वतःची नावं लिहिणं, काही मजकूर लिहिणं, चित्र काढणं हे अत्यंत चुकीचं आहे. तर असा कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहू नका. इथल्या कुठल्याही वस्तू आणि वास्तूला त्याचं सौंदर्य खराब होईल, त्याचा अपमान होईल, त्याचं नुकसान होईल, त्याचं काही वेगळ्या पद्धतीने त्याला नुकसान होईल, असं कोणतंही कार्य करू नका, अशी सूचना पर्यटकांसाठी दिलेली आहे. हा सूचना फलक कोणी लावलेला आहे, गड संरक्षण समिती. प्रत्येक गडकिल्ल्यांवर अशा गडकिल्ल्यांचं संरक्षण करणाऱ्या स्थानिक लोकांच्या मदतीने, युवक आणि सर्वांच्या मदतीने अशा संरक्षण समित्या आहेत, ज्या या गडकिल्ल्यांचं संरक्षण आणि संवर्धन करतात. त्यांच्यातर्फे हा सूचना फलक लावलेला आहे. अन्य ठिकाणी काही सूचना फलकांमध्ये अन्य वेगवेगळ्या सूचना असतात, माहिती असते. तर बालमित्रांनो, असे वेगवेगळ्या ठिकाणचे सूचना फलक, हा एक गडकिल्ल्यावरचा सूचना फलक होता, पण असे वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले सूचना फलक आपण व्यवस्थित काळजीपूर्वक वाचले पाहिजे. नुसते वाचायचे नाही आहेत, तर ते समजून घेतले पाहिजेत. त्यातल्या काही सूचनांचा आपल्याला अर्थ कळला नाही तर आपण तो इतरांना विचारून, तिथे असणाऱ्या व्यक्तींना, मार्गदर्शकांना विचारून त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि नुसतं वाचून अर्थ समजून घेऊन न थांबता त्याप्रमाणे त्या ठिकाणची आपली कृती असली पाहिजे, तरच आपल्या सूचना फलक वाचण्याचा खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. किंवा त्या सूचना फलक आपण वाचला आणि सूचना अंमलात आणल्या, त्याचं पालन केलं, हे निश्चित होईल. तर असे सूचना फलक आपण वाचूया. आपल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी, त्याच्या सुरक्षिततेसाठी असे सूचना फलक आपणही बनवूया. इतर ठिकाणचे सूचना फलक वाचूया, अभ्यासूया, त्याप्रमाणे कृती करूया. असे सूचना फलक, सूचना पट्ट्या वाचणं, अभ्यासणं, त्याप्रमाणे कृती करणं, आवश्यकतेनुसार आपल्या परिसरासाठी, आपल्या शाळेसाठी असे सूचना फलक तयार करण्यासाठी बालमित्रांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपला हा उपक्रम, आपण मराठीमधला, मराठी विषयामधला हा उपक्रम होता, अभिव्यक्ती, भाषण, संभाषण आणि त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर. आपल्यासाठी हा व्हिडिओ आणला होता मी सौ चित्ररेखा रवींद्रनाथ जाधव, प्राथमिक शिक्षक, रायगड जिल्हा परिषद शाळा, उसरली खुर्द, पनवेल, रायगड. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कृती आणि उपक्रमासह. सेतू अभ्यासासाठी, अभिव्यक्ती आणि भाषिक कौशल्याच्या विकासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन कृतीसह, नवीन उपक्रमासह. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.